नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. भंडारा जिल्ह्यात महामानवाला अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटी, पवनी तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, मच्छीमार काँग्रेस, तालुका एनएसयूआय तसेच काँग्रेसच्या विविध सेलच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुद्ध वंदना घेऊन मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर प्रकाश देशकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, माजी सभापती विकास राऊत, अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे, तालुका अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, मनोहर उरकुटकर, हनुमती राऊत, ताराबाई नागपूर यांच्यासह सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखांदूर येथेही विविध संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. येथील त्रिरत्न बुद्ध विहारमध्ये 5 ते 7 डिसेंबरपर्यंत 97 शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. 6 डिसेंबर रोजी येथील बौद्ध विहारात अध्यक्ष मोडक रामटेके तसेच बौद्ध महासभा लाखांदूर तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश बारसागडे, शंकर मेशराम, महादेव सुखदेवे, खुशाल बोरकर, मोरेश्वर लांडगे, अनिल नंदेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात आले. उद्या दिनांक 7 डिसेंबरलाही त्रिरत्न बौद्ध विहारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साकोली तालुक्यातील वीरगाव बुराडा येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम मास्क लावून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला चंद्रभान चिमनकर, चुनीलाल वासनिक, माजी समाज कल्याण सभापती सौर एकाताई वासनिक, वामन वासनिक, सुनंदा खोबरागडे, पोहनदास चिमनकर, राजेंद्र चिमनकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी या ज्ञानाच्या अथांग महासागराच्या प्रतिमेला पुष्प वाहून शतकोटी प्रणाम केले. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद मस्के, मनोज बागडे, धनंजय तिरपुडे, सौरभ साकरकर, विपिन देशपांडे, आनंदराव राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.